असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। संगमनेर येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य सेनानी ही थीम घेऊन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन उत्साहामध्ये साजरी झाली। या थीमनुसार शाळेचे विद्यार्थी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी प्राणपणाला लावलेल्या महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, उषा मेहता, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींची वेशभूषा करून आले होते। या स्वातंत्र्य सेनानींचे विचार आपल्या वाणीतून कणखर भाषेमध्ये व्यक्त करून त्यांनी शाळेचा परिसर देशभक्तीनं भरून टाकला। अंग्रेज
विद्यार्थ्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचं स्मरण राहावं हाच या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश होता अशी माहिती प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे यांनी दिली. सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स आयोजित केलेले आहेत. वास्तविक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स म्हणजे त्याच्यामधला फॅन्सीनेस जाऊन यामध्ये मुलांच्या मनामध्ये एक राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, देशभक्ती जागृत व्हावी आणि त्यांच्यामध्ये एक स्टेज डेअरिंग यावं, आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि या ठिकाणी मुद्दाम या स्पर्धेसाठी एक विषय दिलेला होता, एक थीम दिलेला होता आणि तो म्हणजे फ्रीडम फायटर्स ऑफ इंडिया. जे आपल्या हे राष्ट्रपुरुष होते ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धामध्ये स्वतःला झोकून दिलं, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या विद्यार्थ्यांविषयी या स्वातंत्र्य सैनिकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना त्यांची जाण व्हावी म्हणून हा मुद्दाम थीम ठेवलेला होता. आणि यामध्ये विशेष आनंदाची बाब म्हणजे या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी अनेक राष्ट्रभक्तांचा वेश परिधान करून अवेशपूर्ण असं आपलं सादरीकरण या ठिकाणी केलं. त्यामध्ये विशेषतः महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील व इंदिरा गांधी असतील, चंद्रशेखर आझाद आहेत, राणी चेन्नम्मा, भगत सिंग, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले, बाळ गंगाधर टिळक, कस्तुरबा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मंगल पांडे आणि अशाच अनेक राष्ट्रभक्तांची वेश परिधान करून त्यांनी सादरीकरण केलं. आणि खरोखर आनंद होतो की छोटी छोटी बालकं जेव्हा इतक्या आत्मविश्वासाने माईकच्या समोर येतात आणि आपलं प्रेझेंटेशन करतात, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं स्टेज डेअरिंग हे सगळं पाहून खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये वर्षभर राबवले जातात. या पाठीमागे प्रेरणा असते आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर माणिकराव शेवाळे, संस्थेचे सचिव प्राध्यापक शेवाळे सर आणि आमच्या या जिजामाता स्कूलच्या कोऑर्डिनेटर माधुरी शेवाळे मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग त्यासाठी परिश्रम घेत असतात. आणि विशेष या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं ते आमच्या पालकांचं, की अनेक उपक्रमांमध्ये पालकांचा नेहमी सदैव सहभाग असतो आणि आजही या सर्व बालकांना विविध पोशाखांमध्ये तयार करून आणणं, त्यांना त्यांचे डायलॉग्स देणं, ते पाठ करून घेणं आणि त्यांना स्पर्धेसाठी तयार करणं हे सगळं काम पालकांनी केलेलं आहे म्हणून मी या पालकांचं सुद्धा विशेष अभिनंदन करतो. तर यावेळी विद्यार्थ्यांची भाषणं झाली, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचंही वितरण करण्यात आलं. कार्यक्रम समन्वयक माधुरी शेवाळे, प्रियंका सुलताने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं, तर सूत्रसंचलन गौरी तवरेज यांनी केलं. राहुल घुले, सी न्यूज मराठी, संगमनेर.